पुढे जाऊयात आणि मालेगावामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. नाशिक ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी राजीनामा दिलाय. धुळे मतदारसंघातून शेवाळे इच्छुक होते, मात्र डॉक्टर शोभा बच्चाव यांना त्या जागी उमेदवार दिले त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रईस शेख आपल्या सोबत आहेत. रईस, आपण पाहतोय मालेगावामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला दिसतोय. श्रद्धा, नक्कीच काँग्रेसला मोठा धक्का मानावा लागेल, कारण की तुषार शेवाळे हे एक मोठं नाव होतं मालेगावमध्ये आणि ते धुळे लोकसभा लढण्यास इच्छुकही होते. त्यांनी असं प्रश्न सृष्टींनाही कळवलं होतं, पण ऐन वेळेस डॉक्टर शोभा बच्चाव हे नाशिकच्या उमेदवाराला उमेदवार देण्यात आल्याने ते नाराज झाले. अखेर आज त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे आणि आपण पुढची भूमिका लवकर स्पष्ट करू असंही त्यांनी सांगितले. एकूणच निवडणुका जसं जसं जवळ येत आहे तसं धुळेमध्ये आता भाजपसाठी सोपी तर काँग्रेससाठी अवघड होत निवडणूक अवघड होत चालली आहे. नक्कीच राईस, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. बातमी आपण पाहतोय मालेगावमधून.